मराठा समाजाला आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जामखेड येथे 1.5 तास चक्काजाम आंदोलन। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे 13 दिवसापासून उपोषणाला बसले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी 8 दिवसापूर्वी जामखेड तालुका बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला होता, परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। मनोज जरंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि सरकारने आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामुळे 3 रस्त्यांवर 1 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, मंगेश आजबे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयसिंग उगले, धनंजय भोसले, ज्ञानेश्वरी भोगल, गणेश आगवणे, प्रदीप भोरे, आकाश भोंडवे, अशोक यादव, जाकीर शेख, नय्यूम सुभेदार, केदार रसाळ यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण चिरडण्यासाठी लाठी हल्ला केला। सरकार दुर्लक्ष करीत आहे, मराठा समाजाला आरक्षण नसल्याने शैक्षणिक आणि नोकरीतील संधी गेल्या, मराठा आरक्षण आता मिळाले नाही तर 2024 निवडणुकात धडा शिकवू असा इशारा देऊन सरकारचा निषेध केला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत म्हणाले, जालना येथील आंदोलनात मराठा समाजातील महिला, पुरुषांवर आणि आबालवृद्धांवर जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचे आदेश खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच दिले, म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा आणि मराठा समाजातील महिला पुरुषांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे। सारथी या सरकारी संस्थेची निर्मिती 52 मराठ्यांच्या बलिदानातून झाली, त्यांचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असेही मत मांडले। माघार घ्यायला सांगतो आणि ऐकले नाही, माघार घेतले नाही तर माता भगिनीवर लाठीचार्ज करतो। गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासन आपल्या माता भगिनीवर लाठीचार्ज करतो, एवढेच नाही तर गोळ्या झाडतो। ही कुठली बाब, गोळ्या झाडून का? आता इथे असा प्रश्न पडतो, हीच ती शिवरायांची शिकवण, हीच ते स्वराज, शिवरायांचे स्वराज्य। शिवरायांच्या नावाखाली सरकार सत्तेवर मतदान घेऊन सत्तेवर येतो आणि करतो त्याच मराठ्यांच्या त्याच शिवरायांच्या लेकरांसाठी ते सरकार काय करतो? ज्या मराठ्यांचं मतदान घेऊन तुम्ही सत्तेवर येतात त्याच मराठ्यांच्या लेकरांसाठी तुम्ही काय करता? त्याच मराठ्यांच्या त्याच शिवरायांच्या भक्तांसाठी तुम्ही काय करता? असा प्रश्न इथे उपस्थित होतो। उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर आमदार, मंत्री, खासदार यांचे हातपाय मोडले जातील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णासाहेब सावंत यांनी दिला। लोक त्यांचे जास्त होत आहेत म्हणून ओबीसी बांधवांनो दुसरे कुराड तुमच्यावरती आहे, ही कुठी देवेंद्र फडणवीसांनी मारून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध राहा। इथं मनोज जरंगे पाटील ओबीसी आरक्षणाचं संरक्षण कसं करतायत ते बघा। ज्या दिवशी हे सरकार सर्व मराठ्यांना कुंभीचे दाखले देईल आणि हा प्रश्न ज्यावेळी कोर्टात उपस्थित होईल त्यावेळेस या ओबीसी समाजाला सांगावा लागेल की याच्यात फक्त आम्ही एकटे नाहीये, 35% मराठा आहे, त्याच वेळेस हे आरक्षण वाचणार आहे। त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नका। हे जे बोलतायत ना सर्व पक्षीय नेते तोंड उचलून, अगदी सगळे पक्षातले अत्यंत खोटा आणि लबाड बोलतायत, वेगळा करते, ह्याचा धक्का नको, त्याचा धक्का नको, असं नाही होत। जे आता जरंगे पाटलांनी मागणी केली ती योग्य आहे आणि त्याला 100% पाठिंबा दिला पाहिजे, ते एकटे नाहीत, सगळा समाज त्यांच्या पाठिंबा। यावेळी मंगेश आजबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जामखेड तालुका सकल मराठा समाजा वतीने माननीय जरंगे पाटील यांच्या 13 व्या उपोषणा दिवशी चक्का जाम आंदोलन जामखेड तालुका सकल मराठा समाजाने सगळ्या बंधूंनी हातात घेतले। खरं पाहिलं तर आज 13 दिवस झालं, अहो अंगावर काटा येतो, सकाळी जेवलं तर संध्याकाळी भूक लागते आणि भूक लागली जर बाई कोणी स्वयंपाक नाही केला तर घडी काय करतो हे सगळे भक्ताला माहिती। आज 13 दिवस उपाशी नाही, 13 दिवस झाले उपाशी घडी तरी, आणि सांगायचं म्हणलं सरकारचं तर कोण कोणाचं त्यात काही मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक जण जातोय आणि त्यांना पाठीमध्ये येतोय, कानात भुसभूस करतोय, अरे मग सगळी जातात आरक्षण का देत नाहीत ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे। की फक्त त्याच्यापाशी गेलं म्हणजे मराठा समाज गोड थोडक्यात त्याच सहानुभूती मिळेल ह्याच्यासाठी तारावळ चालू आहे, आरक्षण देण्यासाठी कोणाचीही तारावळ नाही मित्रांनो। आणि आपण मोर्चा काढायचं कवर, मागायचं कवर, अरे झालं ना 7-8 वर्ष, मी जवळजवळ 7 वर्ष काम करतोय आणि खऱ्या अर्थाने जामखेड तालुक्यातूनच मराठा आरक्षण थिंगी पेटली,
ज्या वेळेस कोपर्टीची घटना झाली ना त्यावेळेस माझे सगळे बांधव बसलेले होते. पहिला मोर्चा जामखेडमध्ये झाला, पत्रकार बांधव झाला का नाही. नंतर कोपर्टीचं कर्जाची माहिती जागी झाली. खरा अर्थ जामखेड तालुका हे मराठा भूमी आणि महाराष्ट्रात मराठा एकीकरणाची देणगी. आज खऱ्या अर्थाने सगळे बांधव प्रत्येक गावातून आलेत आणि काय नाही साहेब तुम्ही म्हणले किती येते, मी म्हणलं 50 येते. कारण आम्हाला नव्हतं वाटलं 50-500 होते. कारण प्रत्येकाला काळजी की आपल्या भविष्यासाठी. आता ह्यांचे आले त्यांचे आरक्षण करायला मिळणार, यांना आरक्षण बाहेर गेले पण येणाऱ्या पिढीसाठी आरक्षणाची गरज आहे. साहेब विचार केला तर तुम्हाला खरं सांगतो तर साहेब ऐकत अहो जर तुमच्याकडे लोक बरेच येत अहो खर्चीला पैसे नसते पेट्रोलला पैसे नसते लोक तुमच्याकडे चालना तिथे काम करण्यासाठी काय तहसीलदार योगेश चंद्र यांना निवेदन देण्यात आले आणि राष्ट्रगीत झाले. यानंतर आंदोलन संपले. प्रतिनिधी नासिर पाटांसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.